नमस्कार, मी प्रियांका पाटणकर. स्पर्धा विश्वामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण MPSCला तसेच इतर स्पर्धा परीक्षांना उपयुक्त पडणारा असा वर्ग आणि वर्गमूळ नावाचा टॉपिक बघणार आहोत. वर्ग व वर्गमूळ बघा, एक्झाम्पल बघणार आहोत आज आपण वर्ग आणि वर्गमूळ टॉपिकवरची. तर पहिलं एक्झाम्पल आहे बघा, वर्गमुळात मोठं वर्गमूळ आहे. वर्गमुळामध्ये 56 अधिक वर्गमुळामध्ये 620 अधिक वर्गमुळामध्ये 25. आता बघा ह्याची ट्रिक कशी असते. पहिल्यांदा वर्गमूळ दिलेलं आहे ह्या ठिकाणी, ह्याच्यामध्ये सगळ्यात बाहेरचं वर्गमूळ आहे त्याच्यामध्ये 56 संख्या आहे, त्याच्या आतमधील वर्गमूळ आहे त्याच्यामध्ये 620 आहे. प्लस आता बघा, 2 नंबरचं वर्गमूळ 620 आणि 3 नंबरचं वर्गमूळ 25 आहे. तर पहिल्यांदा जे आतमधील वर्गमूळ आहे त्याचं वर्गमूळ काढायचं आणि या ठिकाणी प्लसचं चिन्ह दाखवलेलं आहे, तर ते पहिल्या दुसऱ्या वर्गमूळामध्ये ॲड करायचं. मग 25 ही संख्या वर्गसंख्या आहे आणि ते वर्गमूळाच्या चिन्हात आहे, तर वर्गमूळात 25चं उत्तर येते 5 येते. आता हे जे 5 उत्तर येते, वर्गमूळ निघून जाते, वर्गसंख्या निघून जाते, मग त्याचं उत्तर 5 येते. ते 2 नंबरच्या कंसामध्ये ॲड करायचं वर्गमूळामध्ये, म्हणजेच 620 अधिक 5 आलं. आता बघा, वर्गमूळामध्ये 56 अधिक 620 अधिक 5 म्हणजेच आपलं 625 आलेली आहे. आता 625 ही वर्गसंख्या आलेली आहे. आता परत वर्गमूळ घेताना 56 अधिक 625 ही वर्गसंख्या आहे आणि वर्गमूळात आहे. 625चं वर्गमूळ या ठिकाणी 25 येत आहे. आता वर्गमूळात 2 संख्या आहेत आणि त्या बेरजेने जोडलेल्या आहेत. 2 संख्यांची बेरीज करायची. 6 आणि 5 = 11 आलेलं आहे, या ठिकाणी 1च आलेलं आहे. 5 आणि 2 = 7, 7 आणि 1 = 8 म्हणजेच वर्गमूळात 81 ही संख्या आलेली आहे. आता बघा, इथं ऑब्झर्व केलं तर ही वर्गसंख्या आहे आणि हे वर्गमूळ आहे, तर 81चं वर्गमूळ बरोबर आपलं 9 येत आहे, म्हणजेच आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी 9 आलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. बघा, वर्गमूळ या ठिकाणी सर्व ठिकाणी वर्गमूळ आहे आणि ते बेरजेने आपण जोडलेले आहेत. वर्गमूळात 121 वर्गसंख्या आहे, वर्गमूळात आहे. प्लस 100 वर्गमूळात, प्लस वर्गमूळात 64, प्लस वर्गमूळात 81. या ठिकाणी वर्गमूळाचं चिन्ह संख्या आहे, वर्गसंख्या. तर वर्गमूळ काढायचं, 121चं वर्गमूळ या ठिकाणी 11 येते. 100चं वर्गमूळ या ठिकाणी 10 येते. 64चं वर्गमूळ या ठिकाणी 8 येते. तर 81चं वर्गमूळ या ठिकाणी 9 येते. बेरीज कधीही येऊ द्या, MPSCमध्ये कसलाही प्रश्न असू द्या, पोलीस भरती असू द्या, कसं उभ्या पद्धतीने बेरीज करायची. 11 अधिक 10 अधिक 8 अधिक 9 या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची. बघा, हे 9 आणि 1 = 10, 10 आणि 8 = 18 आणि 1, 1 आणि 1 म्हणजे 3 आलेलं आहे. म्हणजेच आपलं ह्या सर्व वर्गमूळांची बेरीज आलेली आहे, आपली 38 आलेली आहे. तिसरं एक्झाम्पल आहे बघा, वर्गमूळामध्ये 1.44 / x = 0.1, तर एक्स बरोबर किती. बघा, वर्गमूळामध्ये 1.44 / x = या ठिकाणी 0.1 दिलेलं आहे. आता आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे, तर एक्स आपल्याला सेपरेट केलं पाहिजे. सेपरेट करायचं असेल तर आपल्याला पहिली सुरुवातीची स्ट्रिप आहे बघा, या ठिकाणी वर्गमूळामध्ये ह्या 2 संख्या आहेत आणि समोर आहे ती फक्त 1 संख्या आहे. जर आपल्याला एखाद्या संख्येचं वर्गमूळ घालवायचं असेल तर समोरच्या संख्येचा वर्ग करायचा. ट्रिक लक्षात ठेवा बघा, ही नेहमी कुठंही उपयोगी पडणारी आहे. वर्गमूळ चिन्ह दिसले एका बाजूला आणि बरोबर चिन्हाच्या समोर जर एखादी संख्या असेल तर वर्गमूळ घालवायचं असेल तर समोरच्या संख्येचा वर्ग करायचा. म्हणजेच 1.44 / x = 0.1 झाला. आता आपलं वर्गमूळ कॅन्सल झालं. आता काय झालं, समोरच्या संख्येचा वर्ग करायचा. म्हणजे 0.1 म्हणजेच 0.1 × 0.1 म्हणजेच आपलं उत्तर येतं 0.1 × 0.01. या ठिकाणी 101.44 / x घ्यायचं. आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे, तर आपण एक्स एका बाजूला लिहिलं पाहिजेत. म्हणजेच 1.44 आहे असं लिहिणार. बरोबर एक्स आहे ते ह्या ठिकाणी भागिले आहे, पलीकडे गेलं की गुणिले झालं. आणि या ठिकाणी बघा, अंशाच्या ठिकाणी आहे ते इकडं आलं की आपल्याला छेदाच्या ठिकाणी झालं. आता बघा, एक्सच्या आपल्याला किंमत काढायची आहे, तर 1.44 / 0.01 या ठिकाणी दशांश चिन्हाचा जर विचार केला तर पाठीमागून 2 संख्येच्या नंतर पॉईंट आहे.
तसंच छेदामध्ये पण पाठीमागून दोन संख्येच्या नंतर पॉइंट आहे, म्हणजेच पॉइंटला पॉइंट कॅन्सल झालं, म्हणजेच आपलं उत्तर आलं 144/1 = x, म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे x = 144. बघा, ह्याच्यामध्ये आपण दोन ट्रिक्स बघितलेल्या होत्या. पहिली म्हणजे एखाद्या संख्येचं वर्गमूळ घालवायचं असेल तर समोरच्या संख्येचा वर्ग केला पाहिजे. आता वर्ग केल्याच्या नंतर दुसरी ट्रिक होती बघा, पॉईंटची बघितलेली होती, 1.44/0.01. जर पाठीमागून दोन संख्येच्या नंतर पॉईंट असेल तर पाठीमागून दोन संख्येच्या नंतर पॉईंट अंशाच्या ठिकाणी आणि छेदाच्या ठिकाणी, म्हणजे पॉईंटला पॉईंट कॅन्सल झाले, म्हणजे एक्स बरोबर आपलं उत्तर आलेलं आहे 144. ठीक आहे, नेक्स्ट बघा, 4 नंबर एक्झाम्पल आहे. वर्गमुळामध्ये 625 - 196. आता वर्गमुळामध्ये संख्या आपणाला वर्गमुळामध्ये वर्ग संख्या दिलेली आहे. 625 वर्गमूळ आपलं येतं 25 येत असते. आता बेरीज असेल किंवा वजाबाकी आपण नेहमी उभ्या पद्धतीने करायची. 625 - 196 वर्गमूळ येतं आपलं 14 येत असतं, म्हणजेच वजाबाकी करा. 5 मधून 4 गेले 1 राहिले, 2 मधून 1 गेले 1 राहिले, म्हणजेच आपलं उत्तर या ठिकाणी 11 आलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. बघा, x² + 30² = 925, तर एक्सची किंमत काढा. या ठिकाणी बघा, एक्सचा वर्ग, आता एक्सचा वर्ग म्हणजे आपल्याला माहीत नाही एक्सचा वर्ग किती आहे, तो आहे असंच ठेवायचा. 30 वर्ग म्हणजे आपण बघितलेलं होतं बघा, जर एकक स्थानी जर 0 असेल तर एका 0 बद्दल 2 0 करायचं आणि दशकसांच्या संख्येचा फक्त वर्ग करायचा. 3 वर्ग या ठिकाणी 9 येतो, बरोबर 925 येतं. आता आपल्याला या ठिकाणी एक्सची किंमत आपण काढू शकतो, एक्सचा वर्ग बरोबर 925 - 900, म्हणजेच एक्सचा वर्ग बरोबर 925 मधून 900 गेले तर उत्तर आपल्याला 25 आलेलं आहे. आता या ठिकाणी एक्सचा वर्ग दिसतो आणि ह्या ठिकाणी वर्ग संख्या दिसते, बरोबर. आपल्याला एक्सची किंमत काढायची, तर दोन्ही बाजूचं एकाच वेळेला वर्गमूळ काढायचं, म्हणजेच एक्स बरोबर आपलं या ठिकाणी उत्तर आपलं 5 आलेलं आहे. बघा, आज आपण वर्ग आणि वर्गमूळ ह्या टॉपिकवरची चर्चा केलेली आहे. त्याच्यामध्ये पॉईंट कसे घालवायचे, वर्गमूळ घालायचं कसं, ॲड कशी करायची, वर्गमूळामध्ये संख्या असतील तर त्यांची बेरीज कशी करायची, वजाबाकी कशी करायची, वर्गमूळ कसे काढायचे, ह्याच्याबद्दल बघितलेलं होतं. जर तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन प्रकारच्या जर ट्रिक्स हवे असतील तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.